पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या जिल्ह्यामध्ये कर्तारपूर साहेब गुरुद्वारा कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनालाही काही दिवस उरलेले असतानाच गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाली आहे. कर्तारपूर मार्गिका ही भारतातील पंजाबमध्ये असलेले डेरा बाबा नानक हे धार्मिक ठिकाण व पाकिस्तानातील कर्तारपूरचे दरबार साहेब यांना जोडणार आहे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून 4 किलोमीटर दूर आहे. गुप्तचर यंत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल मुरितके आणि शाकारगड येथील दहशतवादी तळांवर पुरुष आणि महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. पंजाब सीमेसंदर्भातील सुरक्षा यंत्रणांच्या उच्चस्तरीय बैठकीतून ही माहिती समोर आली आहे. कर्तारपूर कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानातील विविध गटांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी या कॉरिडॉरचा वापर करू न देणे हे सुरक्षा यंत्रणांसमोर मुख्य आव्हान आहे. कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्यासाठी पाकिस्तानने जी तत्परता दाखवली आहे त्यामागे खलिस्तान चळवळीला प्रोत्साहन देण्याचाही त्यांचा हेतू असू शकतो. दरम्यान गुरु नानक यांच्या 550व्या जयंतीनिमित्त शीख बांधवांच्या स्वागतासाठी कर्तारपूर सज्ज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. कर्तारपूर मार्गिकेचे 9 नोव्हेंबर रोजी औपचारिक उद्घाटन होणार असून त्यावेळी इम्रान खान उपस्थित राहणार आहेत. या मार्गिकेच्या माध्यमातून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात पैसा मिळणार आहे. 2019 हे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या 550व्या जयंतीचे वर्ष असून पाकिस्तानातील श्री नानकाना साहिब येथे त्यांचा जन्म झाला होता. कर्तारपूर शीख बांधवांच्या स्वागतास सज्ज आहे असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट संदेशात त्यांच्या सरकारने मार्गिका व इतर बांधकामे वेळेत पूर्ण केल्याबाबत अभिनंदन केले आहे. कर्तारपूर मार्गिका विक्रमी काळात बांधून तयार करणे हे सोपे काम नव्हते पण ते आमच्या सरकारने वेळेत पूर्ण केले असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्ताननेही धार्मिक पर्यटनाला उत्तेजन देण्याचे ठरवल्याचे यातून दिसून येत आहे. तत्पूर्वी इम्रान खान यांनी कर्तारपूर भेटीसाठी शीख भाविकांना पासपोर्टही लागणार नाही असे सांगून आणखी मोठी सूट दिली आहे. मात्र कर्तारपूर मार्गिका उद्घाटनासाठी उपस्थित राहणाऱ्यांना $20 शुल्क लागू करण्यात येणार आहे. 12 नोव्हेंबरला या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई.